अमरावती जिल्ह्यामध्ये अत्यंत अतितटीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल हाती आल्याचे दिसून येत असून अमरावती जिल्ह्यातील 8 मतदारसंघामध्ये भाजपा पक्षाला अपेक्षित यश संपादन करताना आल्याने भाजपाचे अमरावती जिल्ह्यात पाणीपत झाल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीचे अत्यंत धक्कादायक अनपेक्षित असे कल हाती आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. संपूर्ण जिल्ह्याकरिता अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मोर्शी तथा अमरावती या दोन मतदारसंघामध्ये भाजपाचे दिग्गज समजले जाणारे डॉक्टर सुनील देशमुख तसेच डॉक्टर अनिल बोंडे यांना मतदारांनी धूळ चारली असून धारणीमध्ये सुद्धा भाजपाचा उमेदवार पराभूत झालेला आहे. तसेच दर्यापूरमध्ये सुद्धा मतदारांनी भाजपाला धूळ चारली असून यामध्ये फक्त धामणगाव रेल्वे मतदारसंघातून भाजपा विजयी झाल्यानं त्यांना फक्त एका जागेवरच समाधान मानावे लागले. याला सर्वस्वी कारण म्हणजे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी यांची हेकीखोरी असल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी यांचा अरेरावीपणा पराभवाला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. भाजपा शिवसेनेचा निराशाजनक निकाल लागल्याने मतदारांनी अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपाला पूर्णतः नाकारले असल्याची बोलले जात आहे. अमरावती जिल्ह्यातील 8 मतदारसंघामध्ये जे 8 उमेदवार विजयी झाले त्यामध्ये अमरावतीमधून काँग्रेस राष्ट्रवादीच्या सुलभाताई खोडके, बडनेरा मतदारसंघातून युवा स्वाभिमानचे रवी राणा, धामणगाव रेल्वेमधून प्रताप अडसळ, दर्यापूरमधून बळवंत वानकडे, मुर्शी येथून देवेंद्र भुयार, अचलपूरमधून बच्चू कडू तर मेळघाट येथून राजकुमार पटेल, तिवसा येथून यशोमती ठाकूर यांचा समावेश आहे. पक्षीय बळाबल पाहता अमरावती जिल्ह्यात अपक्ष 4, काँग्रेस 3 आणि भाजपा 1 असे आहे. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.